नमस्कार, मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार 1000 आजच्या हेडलाईन्सवर. देशातील नोटबंदी हा निर्णय अर्थमंत्र्यांना अंधारात ठेवून घेतला. खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राजीनामा न देण्याची आशिष देशमुख यांना दिली समज. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श होऊन रूपरेषचा मृत्यू. आता बातम्या सविस्तररित्या. काटोल फेस्टिवलच्या वतीने आयोजित युवा सांसद कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी काटोल येथील युवा सांसद कार्यक्रमाप्रसंगी सांगितले की मी पक्षाने घेतलेले जनहित विरोधी निर्णयाला वाचा फोडत असतो. पक्षाचे ज्या निर्णयाने नुकसान होऊ शकते हेच मुद्दे मी उचलत असतो. नोटबंदी हा निर्णयावर बहुधा अर्थमंत्र्यांनी ही अंधार ठेवून घेतलेला निर्णय आहे. याबाबत वाचा फोडण्यासंबंधी मला बागी म्हटल्या जात असेल तरी मी नक्कीच बागी आहो. तसेच महाराष्ट्र विदर्भ पुत्र आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी शेतकरी बेरोजगार साठी सरकार विरोधात सत्य समोर आणतात त्यांनी भाजपाचे तोच राहावे. सध्या तरी राजीनामा देण्याची घाई करू नये असा सूचक सल्लाही दिला. वरुड येथे आज सकाळच्या सुमारात नेहमीप्रमाणे शेतात काम करण्याकरिता गेला असता मौजा आमनेर गट क्रमांक 116 मध्ये स्वतःच्या मालकीच्या शेतात पराठीवर फवारा मारत असताना खाली पडलेल्या विजेच्या जिवंत तारांना स्पर्श होऊन मृत झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली. ओम प्रकाश होडखे याचे रुपेश नामक 18 वर्षीय मुलगा शेतातील कपाशीच्या पिकावर फवारणी करण्याकरिता गेला असताना त्याला शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन घटनास्थळीच मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.